नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑलिनवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण एक आगा वेगळा व्हिडिओ बघणार आहोत मित्रांनो जे की आपण सर्वांनाच माहीत आहे जसं की खाताबुक असेल किंवा ओके क्रेडिट असेल जे की व्यावसायिक असेल त्यांच्यासाठी त्यांचा खर्च उधारी वगैरे हे ठेव जे आहे ते साठवून ठेवण्यासाठी कुठल्याही डायरीचा उपयोग न करता असे ॲप्लिकेशन चाललेले आहेत तसंच आपल्या शेतीसाठी देखील असं ॲप्लिकेशन आलेलं आहे मित्रांनो जे की तुम्ही शेतीचा तुमचा होणारा खर्च तुम्हाला जो माल तुम्ही विकलेला आहे त्यातून मिळालेला आहे पैसे या सर्वांची वजाबाकी करून सर्व कॅल्क्युलेशन करून जे आहे ते तुम्हाला वर्षाला किती पैसे निघाले कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही किती पैसे खर्च केले या गो सर्व गोष्टींचा हिशोब तुम्ही ठेवू शकता मित्रांनो अगदी सरळ आणि सोपा आहे मित्रांनो बॅकअप ऑप्शन पण आहे जेणेकरून तुमचा डाटा कुठेही जाणार नाही त्यामुळे तुम्हाला कुठलीही वही उ बाळगण्याची गरज नाही बऱ्याचशा लोकांना सवय असते शेतीचं जे लागणारा खर्च वगैरे लिहत असतात पण ते वहीत लिहत असतात त्यानंतर व जसं वर्ष जातं त्यानंतर वही ती कुठे ठेवली ती सापडत नाही किंवा त्यातील काही पानं पाडलेली असतात किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात त्यासाठी हे ॲप्लिकेशन अगदी खूप छान ॲप्लिकेशन आहे आणि एकदम सोपं आहे जेणेकरून अडाणी माणसं देखील याला वापरू शकतात मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत सर्वात पहिले तुम्हाला याचं नाव आहे कृषी डायरी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कृषी डायरी या नावाचं हे ॲप्लिकेशन आहे क जे आपले शेतकरी बांधव आहे यांच्यासाठी एक प्रकारची ही ऑनलाईन डायरीज या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आपण डायरेक्टली सुरुवात करणार आहोत तुम्ही डाउनलोड कसं करू शकता बघा तुम्हाला स्टोरला जायचं सर्वप्रथम स्टोरला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही कृषी डायरी म्हणून सर्च करू शकता तर याप्रमाणे जे आहे ते तुम्हाला कृषी डायरी म्हणून जे आहे ते एक ॲप्लिकेशन येणार आहे तर बघा या ठिकाणी मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून मला इथे ओपन ऑप्शन दाखवत आहे दा तुम्ही हे पहिले डाउनलोड करून घ्यायचं आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जाणार आहोत डायरेक्टली ॲप्लिकेशनकडे तर बघा याप्रमाणे तुमचं ॲप्लिकेशन ओपन होणार आहे सर्वप्रथम तुम्ही जे आहे ते तुमची लँग्वेज जी भाषा तुम्ही सिलेक्ट करायची आहे कुठलीही भाषा तुम्ही घेऊ शकता बघा आपण मराठी सिलेक्ट करणार आहोत कारण आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्यानंतर तुमचं नाव इथे टाकायचं आहे जसं मी माझं नाव टाकतो आहे तर विजय या ठिकाणी माझं नाव टाकलेलं आहे मी फोन नंबर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो टाकावा लागणार आहे तर या ठिकाणी जे आहेत आपण आपला मोबाईल नंबर टाकणार आहोत पूर्ण कन्फर्मेशन करूनच तुमची जी आहे ती ही माहिती देण्यात येत असते दे दे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी जो आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे चार अंकी ओ टी पी असणार आहे तुमचा तर में OTP लेला है, आपन या ठिकाणी मी ओ टी पी टाकलेला आहे आता आपण लॉग इन करणार आहोत तर या ठिकाणी आपली प्रोसेस जी आहे ती पूर्ण झालेली आहे बघा या ठिकाणी मी ऑलरेडी वापरलेलं होतं तर याप्रमाणे तुमचं ॲप्लिकेशनचं होमपेज असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही जर तुमचं जे असणार आहे ते शेत फक्त नाव असणार आहे तर शेत नाव असणार आहे या ठिकाणी तुम्हाला बघा हे एडिटचं ऑप्शन मिळत आहे एडिटच्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर हे सर्व ऑप्शन एडिट होऊन जातील या ठिकाणी तुम्ही आता मी कापूस शेत टाकलेलं आहे तुम्ही या ठिकाणी कुठलंही टाकू शकता जसे की एका शेतकऱ्याचे दोन तीन शेत जर असेल तर तुम्ही दोघं तिघं शेतांचा वेगवेगळा हिशोब तुम्ही ठेवू शकता मित्रांनो म्हणजे एक एकदम सोपं तुम्हाला आहे डायरीपेक्षा सोपं आहे वेगवेगळ्या शेतांचा वेगवेगळा हिशोब देखील तुम्ही ठेवू शकता जसं कापूस शेत मी नाव टाकलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पीक कुठला लावलेलं ला आहे तर तुम्ही त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला हे सर्व पिकं येणार आहे जसं ऊस कांदा टोमॅटो कापूस वगैरे तर आपण या ठिकाणी कापूस सिलेक्ट केलेला आहे बघा कापूस आहे क्षेत्रफल तुम्हाला एकरमध्ये टाकायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही गुंठा बिघा एकर कुठलंही सिलेक्ट करू शकता आपण एकर सिलेक्ट केलं आहे एक एकर आपण या ठिकाणी टाकलेलं आहे तर हे तुम्ही एकरमध्ये किती एकरमध्ये लागवड केलेली आहे हे टाकून तुम्ही फक्त सेव्ह करून द्यायचं आहे ही तुमची माहिती जी आहे ती या ठिकाणी सेव्ह होऊन जाणार आहे तर ही माहिती एकदाची तुमची सेव्ह झाली तर नंतर तुम्ही बॅग बॅग देखील येऊ शकता तर तुम्ही तुमचा खर्च कसा ॲड करायचा आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला खालच्या साईडला एक प्लसचं चिन्ह दिसतं हे तर या प्लसच्या चिन्हावर जर तुम्ही टिक केलं प्लसच्या चिन्हावर टिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला येणार आहे की प्लसच्या साईनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व तुमचं कापसाबद्दलचे सर्व खर्च आलेला आहे जसं की हे औषधी फवारणी आहे बघा औषधी फवारणीवर क्लिक केलं तुम्ही या ठिकाणी तुम्ही रक्कम टाकायची आहे जसं दोन हजार रुपये जर आपण टाकले या ठिकाणी तर दोन हजार रुपये लगेच औषधीच्या याच्यामध्ये येऊ शकतात त्याचप्रमाणे जसं परत तुम्ही त्या याच्यावर क्लिक करून दुसरं जसं तुम्ही खत कितीचे टाकले तर खत तुम्ही टाकले समजा तीन हजाराचे खत टाकले तर ती, तीन तीन हजार रुपये तुम्ही या ठिकाणी खताचे देऊ शकता इतर वर्णन देखील तुम्ही करू शकता जसं शेणखत टाकलेलं आहे किंवा लेंडी खत टाकलेलं आहे किंवा कुठलीही माहिती तुम्हाला त्यामध्ये टाकायची असेल असं करून तुम्ही सेव करून घ्यायचा आहे हे तुमचा जो खत खर्च जो आहे तो या ठिकाणी जमा होत जाणार आहे तसंच प्लसमध्ये केलं तुम्ही त्यान त्यानंतर सर्व हे झाल्यानंतर मधुरी ट्रॅक्टरचं काम वीज इतर सर्व तुमच्या यामध्ये येणार आहे त्यानंतर शेतमालाची जेव्हा तुम्ही शेवटी विक्री करणार तर समजा तुम्ही पन्नास क्विंटल कापूस विकला तर हा जो आहे तो या ठिकाणी तुम्ही पन्नास क्विंटल पाच हजाराने आपण विकला तर समजा पाचापाचा पंचवीस म्हणजे जवळपास अडीच लाखाचा जो आहे तो तुमचा या ठिकाणी कापूस होणार आहे अडीच लाख रुपये तुम्ही या ठिकाणी टाकले या ठिकाणी प पन्नास क्विंटल तुम्ही पन्नास क्विंटल या ठिकाणी लिहू हो शकता म्हणजे तुम्हाला लक्षात राहील तर हे बघा या ठिकाणी तुमचं आलं बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता औषध फवारणी दोनशे रुपये खत चार हजार रुपये त्यानंतर हे शेतमाल विक्री आठ हजार रुपये पहिले आधी टाकलेलं होतं मी त्यानंतर दुसरं आलं बघा औषध फवारणी परत जर औषध दोन किती वेळा तुम्ही औषध फवारणी केली हे देखील तुम्हाला लक्षात राहणार आहे खत आहे बघा पन्नास क्विंटल तुमचा कापूस झाला त्यानंतर जे आहे ते हे सर्व या ठिकाणी तुमचं खर्च जो आहे आजपर्यंतचा झालेला खर्च आणि तुम्हाला मिळालेले पैसे हे सर्व जे आहे ते यामध्ये कॅल्क्युलेट होऊन जाणार आहे मित्रांनो तर याप्रमाणे तुमचं सर्व कॅल्क्युलेशन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे असंच ॲड करून तुम्ही दुसरा माल देखील बघू शकता एक महत्त्वाचं आहे बघा या ठिकाणी बाजारभाव तुम्हाला दिलेला आहे तर आजचा बाजारभाव काय चालू आहे कुठल्या मालाचा हे देखील तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी जर तुम्ही टाकलं या ठिकाणी तुमचं राज्य जे आहे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्यामध्ये आपण महाराष्ट्र घेतलेलं आहे बघा या ठिकाणी कोणतं बी असेल आपण कापूस घेतलेला आहे बाजार कुठलेही ऑल बाजार जर सिलेक्ट केले तर तुम्हाला लगेच येणार बघा या ठिकाणी येतं आहे अकोल्याला कापसाचा भाव काय आहे पंचेचाळीसशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर आर्वीला हिंगणघाटला आहे बघा छत्तीसशे चौवेचाळीस तर या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर जो आहे तो हा तुमचाला आजचा तुम्हाला हे जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला जे पर्यावरणचं आहे आपलं वातावरण जे आहे हे देखील तुम्हाला कुठल्या दिवशी कसर असणार आहे टेम्परेचर किती आहे या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळू शकतात मित्रांनो सर्वात महत्त्वाचा बाजारभाव हे जे आहे ते आपल्याला बऱ्याचदा विचारावं लागतं तर या ठिकाणी तुम्हाला विचारायची गरज नाही तर इतक्या सर्व गोष्टी आहे इतकं सिम्पल आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही अजून ॲड केलं तर दुसरं शेत जर तुम्हाला ॲड करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता तारीख या ठिकाणून तुम्ही चेंज करू शकता तर या सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो अगदी सोपं ॲप्लिकेशन आहे वापरायला देखील सोपं आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही तुमच्या वडिलांना देखील हे ॲप्लिकेशन डाउनलोड किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यांना सांगू शकता की कसं वापरायचं आहे अगदी सिम्पल आहे मराठी भाषा देखील आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करून त्यांना देखील या ॲप्लिकेशनची माहिती द्यायची आहे म्हणजे जेणेकरून त्यांना अगदी सोपं होऊन जाईल की त्यांचा डेटा जो आहे तो कसा ठेवायचा आणि हिशोब कसा ठेवायचा आहे तर सगळे स्मार्ट होत आहे मित्रांनो आपण शेतकऱ्यांनी देखील स्मार्ट होण्याची गरज आहे त्यासाठी अगदी सोपं ॲप्लिकेशन आलेलं आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या घरच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून या सर्व गोष्टी करू शकता मित्रांनो जर याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देऊन देणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करून अजून लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट्स करायला विसरू नका काही शंका असतील तर त्याचं देखील निरसन केलं जाईल धन्यवाद मित्रांनो